नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, अटकपूर्व जामिनावर उद्या निर्णय, तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलीस स्थानकामध्ये हजर राहण्याची नोटीस। मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेवर राज्यपालांची तीव्र नाराजी, पत्रातील सूर असंयमी आणि धमकीवजा असल्याचा आक्षेप, आघाडीचे नेते आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप। गरज पडल्यास राज्यामध्ये निर्बंध आणखी कठोर करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा, तर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉझिटिव्ह, सुप्रिया यांचे पती आणि मुलांनाही कोरोनाची लागण, हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच्या लग्नात सुप्रिया सुळेंची उपस्थिती, लग्नातल्या मंडळींवर क्वारंटाईनची वेळ। बहुप्रतीक्षित नगर बीड परळी मार्गावर रेल्वे धावली, दुपारी हायस्पीड रेल्वेची चाचणी, बीड जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण। कोल्हापूरमधला राधानगरी धरणाचा अडकलेला दरवाजा अथक प्रयत्नांनंतर बंद करण्यात यश, कोल्हापूरकरांनी सोडला सुटकेचा निश्वास। आणि अवकाळी पावसानं विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपलं, गारपिटीमुळे शेती पिकांवर संकट, तर आजही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।